आरोग्य संजीवनी। नमस्कार, मी स्पृहा जोशी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या कार्यक्रमात। हल्लीच्या काळात मित्रांनो, आपण ऐकतोय किंवा स्वतः अनुभवतोय आजारांचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच चाललंय। या सगळ्या आजारांमागे नेमकं काय कारण आहे ते आजच्या खास एपिसोडमध्ये जाणून घेऊया। खरं तर होमिओपॅथी हे क्षेत्र खूप जुनं आहे, अगदी 200 वर्षांचा इतिहास असलेलं हे शास्त्र आणखी किती प्रगत करता येईल यासाठी नम्मा होमिओपॅथीचा सतत प्रयत्न चालू असतो। होमिओपॅथीला प्रख्यात लोकांनी सपोर्ट केलाय, अगदी महात्मा गांधीजींनी देखील। होमिओपॅथीला एक कम्प्लीट सायन्स असं म्हटलं जातं आणि याच सायन्सला चालना देऊन 20 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले 200 हून अधिक एक्सपर्ट डॉक्टर्स तसंच 50,000 हून अधिक असलेले यशस्वीरित्या बरे झालेले रुग्ण नम्मा होमिओपॅथीशी जोडले गेलेत। दिवसेंदिवस नम्मा होमिओपॅथी हे अगदी प्रगत हेल्थ केअर सेंटर बनत चाललंय। नुकतंच त्यांच्या कार्याची जाणीव ठेवून केंद्रीय आयुष मंत्री श्री श्रीपाद बाय नाईक, कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री बसवराज बोम्माईजी, महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री श्री राजेश टोपेजी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून नम्मा होमिओपॅथीचा लोगो लॉन्च करण्यात आला। कोविड-19 पॅन्डेमिक काळात पूरग्रस्त परिस्थिती आणि चिकनगुन्याची साथ अशा बऱ्याचशा आजारांदरम्यान विनाशुल्क होमिओपॅथी मेडिसिन किट आयुष डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला फॉलो करून देण्यात आले। त्याचसोबत फ्री मेडिकल कॅम्प सुद्धा नेहमी घेण्यात येतात। मित्रांनो, आज आपण चैनीचं आयुष्य मिळावं म्हणून अगदी 24 तास कामाला झोपलेलो असतो, पण आपण विसरतो की त्याच आयुष्यातला महत्वाचा भाग म्हणजे आपलं आरोग्य। आणि म्हणूनच याच मौल्यवान आरोग्यावर चर्चा करण्यासाठी आजच्या आपल्या कार्यक्रमात नम्मा होमिओपॅथीचे तज्ज्ञ डॉक्टर सागर अंबळकर आपल्या सोबत आहेत। मी तुमचं आजच्या नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी कार्यक्रमात मनापासून स्वागत करते आणि आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला हे विचारायचंय की डॉक्टर, खरं तर संधिवात हा आता पूर्वीपेक्षा खूप जास्त कॉमनली आपल्याला शब्द ऐकू येऊ लागलाय आणि पूर्वीपेक्षा असं लक्षात येतं की रुग्णांचं प्रमाणही खूप जास्त वाढलंय संधिवाताचा, तर इतकं हे प्रमाण वाढण्यामागचं कारण काय आहे आणि संधिवाताचे काय काय प्रकार असतात त्याबद्दल तुम्ही आम्हाला काही सांगू शकता? बेसिकली ज्या वेळेला आपण पाहतो की संधिवात जो हा आजार आहे हा बेसिकली वयाच्या 50 ते 55 वर्षानंतरच सुरुवात होणारा आजार आहे, पण आता आपण बघतोय की अगदी योग्य जे वय असतं म्हणजे अगदी लहान वय जे असतं 40-45 म्हणा किंवा 25-30 वय म्हणा ह्या वयामध्ये सुद्धा अगदी लोकांना संधिवातासारखे प्रकार घडत आहेत सध्या। ह्याला महत्वाचं एक कारण आहे की जी खूप फास्ट बदलणारी आपली जीवनशैली आहे किंवा जी आपण अगदी काय म्हणतो आपण त्याला की सिडेंटरी लाईफ म्हणतो आपण, की ज्याच्यातून अगदी लोकांना जेवायला वेळ नाही आहे किंवा अगदी त्यांना काम करायला खूप कामाच्या मागे पळत आहेत आणि पौष्टिक आहाराची कमतरता, ह्यामुळे संधिवातासारखे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अर्ली फेजमध्ये सुद्धा खूप दिसून येत आहेत सध्या। संधिवाताचे बेसिकली प्रकार जर आपण बघतोय तर संधिवाताचे बेसिकली ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे वयोमानानुसार होणारा संधिवात, रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे आमवात आणि गावटी आर्थरायटिस म्हणजे रक्तवात, अशा प्रामुख्याने 3 प्रकार आढळतात। पण हे 3 प्रकार सोडून सुद्धा सोरॅसिसमुळे होणारा संधिवात ज्याला आपण सोरॅटिक आर्थरायटिस आणि काही वेळेला तापानंतर ना काही व्हायरल इन्फेक्शन जे होतात काही व्हायरल फीवर जे येतात त्याच्यानंतर ना होणारा संधिवात म्हणजे व्हायरल आर्थरायटिस हे सुद्धा प्रकार आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळतात। आता आपण सर्वात पहिल्यांदा बघूया की ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे वयोमानानुसार होणारा संधिवात म्हणजे काय असतो। बेसिकली काय असतं ह्यामध्ये की एक पर्टिक्युलर वयानंतर ना हाडांमध्ये हाडांच्या सांध्यांमध्ये झीज व्हायला लागते। आता नेमका सांधा म्हणजे काय असतो, ज्या वेळेला 2 अथवा अधिक हाडे एकत्र येतात स्नायू आणि मांसपेशींच्या सहाय्याने आपण त्याला सांधा म्हणतो, आणि ज्या वेळेस त्या सांध्यांना सूज येते आणि तिथे वेदना सुरुवात होतात त्यावेळेस आपण तिथे संधिवात झाला या पद्धतीची आपण टर्म वापरतो।
तर हे हा जो संधिवात असतो हा संधिवात बेसिकली वयोमानानुसार येणारा जो संधिवात असतो हा मोठ्या सांध्यांमध्ये होतो. मोठे सांधे जसे गुडघे, कोपरे, खांदे, खुबे, घोटे अशा मोठ्या प्रकारच्या सांध्यांमध्ये हा संधिवात होतो. आणि ह्याच्यामध्ये बेसिकली झीज व्हायची असते. इट इज अ डिजनरेटिव्ह प्रोसेस, ही डिजनरेटिव्ह प्रोसेस आहे. तर बेसिकली काय असतं ह्याच्यामध्ये की ज्या वेळेला एखादं वय होतं किंवा काही पौष्टिक आहाराची कमतरता किंवा काही व्यायाम कमी होणे यामुळे काय होतं की तिथे हाडांमध्ये झीज व्हायला सुरुवात होते. बेसिकली आपल्या हाडांमध्ये घर्षण नाही व्हावं ह्यासाठी एक गादी असते, कार्टिलेज असतं. तर ह्या कार्टिलेज काय करतं की प्रिव्हेंशन करतं, दोन हाडांचं एकमेकांपासून घर्षण होण्यापासून प्रिव्हेंशन करतं. पण हे कार्टिलेजचे जे घर्षणामुळे जिथे जे झीज व्हायला लागते त्याच्यामुळे तिथे वेदना आणि सूज यायला सुरुवात होते. दुसरं असतं ह्याच्यामध्ये की नाही रुमॅटॉइड आर्थरायटिस. रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे आपण ह्याला आमवात म्हणतो. हा ॲक्च्युली एक ऑटोइम्युन डिसीज आहे. ऑटोइम्युन डिसीज म्हणजे काय? ॲक्च्युली प्रत्येकाला एक रोगप्रतिकारक शक्ती असते. तर ही रोगप्रतिकारक शक्तीचं काम काय? तर आपल्याला होणाऱ्या आजारांपासून वाचवणे. पण ऑटोइम्युन डिसीजमध्ये काय होतं? हा ऑटोइम्युन डिसीजमध्ये आपलीच रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीरावरती अटॅक करते आणि काही एक नवीन आजार तयार करते. तर ह्याला आपण ऑटोइम्युन डिसीज म्हणतो, किंवा आपण मराठीमध्ये ह्याला स्वप्रतिरक्षित आजार किंवा स्वप्रतिरक्षित रोग म्हणू शकतो. तर रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा आमवात हा या प्रकारचा आजार आहे. ह्या प्रकारच्या आजारामध्ये दोन्ही प्रकारचे सांधे ह्याच्यामध्ये इन्वॉल्व असतात. जसे छोटे सांधेही ह्याच्यामध्ये इन्वॉल्व होतात आणि मोठे सांधेही ह्याच्यामध्ये इन्वॉल्व. छोटे सांधे जसे हातांची बोटं, पायांची बोटे ह्याच्या आहे. वयोमानाप्रमाणे हा आजार मोठ्या सांध्यांमध्ये होतो, त्याचप्रमाणे हा आजार जो आहे हा छोट्या आणि मोठ्या दोन्ही सांध्यांमध्ये असतो. आणि हा प्रत्येक वयोगटात दिसतो, अगदी तरुण वयातही दिसतो आणि अगदी उतार वयातही हा आजार आपल्याला दिसू शकतो. तिसरा असतो हा ह्याच्यामध्ये आहे तो गावटी आर्थरायटिस म्हणतो आपण, किंवा मराठीमध्ये आपण त्याला रक्तवात म्हणतो. बेसिकली शरीरामध्ये आपल्या युरिक ऍसिड तयार होत असतं. हे युरिक ऍसिड शरीरातून लघवी वाटे बाहेर फेकलं जायला हवं, पण ते शरीरातून बाहेर फेकलं न जाता आपल्या शरीरांच्या छोट्या सांध्यांमध्ये जमा व्हायला लागतं आणि तिथे सूज येणे, वेदना तयार होणे अशा प्रकारच्या गोष्टी होतात. त्याला आपण गावटी आर्थरायटिस किंवा आपण त्याला रक्तवात असं संबोधतो. बऱ्याच लोकांमध्ये जो आर्थरायटिस असतो की नाही तो काही तापानंतर तयार होतो. ताप म्हणजे जसं डेंग्यू ताप आलेला आहे, किंवा गुडचिड ताप येऊन गेला, मलेरिया होऊन गेला, किंवा आता रिसेंटली कोविड आला, कोविड नंतरनं ताप येऊन गेला, कोविड नंतरनं सांधेदुखी चालू झाली. तर अशा बऱ्याचशा लोकांना की नाही अशा तापानंतरनं सांधेदुखी चालू होते. तर हे बेसिकली हे व्हायरल म्हणजे विषाणूंमुळे होणाऱ्या सांधेदुखी. तर हा आजार तिथेपर्यंत मुरतो. पेशंट यातून बरे तरी होतात, पण त्यांचा इम्पॅक्ट जो असतो, परिणाम हा सांध्यांवरती बऱ्याच दिवसांपर्यंत राहतो. आणि त्याच्यामुळे सांध्यांमध्ये वेदना निर्माण होणे, त्याच्यामध्ये सूज निर्माण होणे, त्याच्यामध्ये आकडणपणा येणे, सांध्यांची लवचिकता कमी असणे आणि त्याचबरोबर बऱ्याच वेळेला हातांना, पायांना किंवा सांध्यांच्या आजूबाजूशी बाजूंच्या मांसाभोवती मांसल भागांभोवती क्रॅम्स येणे, किंवा आपण म्हणतो की गोळा थेट येणे अशा प्रकारच्या गोष्टी घडतात. तर ह्याला आपण व्हायरल आर्थरायटिस असं म्हणू शकतो. रमेश मोरे यांचा आपल्याला कॉल येतोय उस्मानाबाद वरून, त्यांचा प्रश्न ऐकूया. डॉक्टर, मला तुम्हाला हे विचारायचंय, मला त्वचेचा आजार आहे, मला डॉक्टरांनी सोरायसिस आहे म्हणून सांगितलेलं आहे. माझ्या त्वचेवर पूर्ण शरीरावर चट्टे आहेत आणि त्याच्यामध्ये प्रचंड खाज पण येते, पण मागच्या काही दिवसांपासून माझ्या हाडांमध्ये पण वेदना होत आहेत. आणि आता मी तुमचा टीव्ही शो बघत होतो तर त्याच्यात तुम्ही सांगितलं तर त्या आजार हाडांपर्यंत पण जातो. माझ्या केसमध्ये असे होण्याची शक्यता आहेत का आणि त्याबद्दल कसे उपचार दिले जातील? नक्कीच, आपण याला सोरायटिक आर्थरायटिस किंवा सोरायसिस मुळे झालेला संधिवात म्हणू शकतो. कारण सोरायसिस जो आहे हा एक स्वतःच एक ऑटोइम्युन डिसीज आहे. ऑटोइम्युन म्हणजे स्वप्रतिरक्षित आजार आहे की जे आपल्या कातडीवरती होतो आणि शरीरावरती चट्टे पडणे, खवले निर्माण होणे, खाज निर्माण होणे, किंवा ज्या खाजवल्यानंतर तिथे भुसा तयार होऊन तो भुसा खाली पडणे ह्या गोष्टी होतात. पण बऱ्याच लोकांना हा सोरायसिस
आतपर्यंत मुरतो आणि तो हाडांपर्यंत जातो आणि हाडांना वेदना तयार होतात. तिथे सांध्यांमध्ये वेदना तयार होतात. तिथे जे सांध्यांच्या भोवती जे कॅप्सुल असतं किंवा तिथे जे आवरण असतं त्या आवरणाला सूज येते आणि तिथे तो भाग लालसर होतो आणि तिथे वेदना निर्माण होतात. तर नक्कीच तुमच्या हाडांमध्ये जर आता वेदना सुरुवात होत आहेत किंवा तुमच्या सांध्यांमध्ये वेदना सुरुवात होत आहे तर ही एक स्टेज आहे की आपण सोरॅटिक आर्थरायटिस डेव्हलप होण्याची. तर तुम्ही नक्कीच आपल्या नम्मा होमिओपॅथीच्या जवळच्या ब्रांचला भेट द्या. आपले तज्ज्ञ डॉक्टर तुमच्या कंडिशन बघून तुमच्या आजाराचं व्यवस्थित निदान करतील आणि तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करून उपचार करतील. धन्यवाद. कित्येकदा डॉक्टर आपण असं बघतो की आहार उत्तम आहे, व्यायाम चांगला केला जातोय, पण तरी सुद्धा संधिवाताची लक्षणं दिसायला लागली, तर ह्याच्या मागे काय कारण असू शकतं? ह्याच्या मागे मेन जे कारण असतं की सध्याची ही जी आपण जीवनशैली बघतो, मी आज मगाही सांगितलंय जसं ही धावपळीची जीवनशैली आहे, अगदी जलद जीवनशैली आहे, ह्या गोष्टींमुळे पेशंटना रुग्णांना आपल्या फॅमिलीला टाइम द्यायला वेळ मिळत नाही आहे. पौष्टिक आहार वगैरे जरी घेत असतील तरी त्यांच्या जे मानसिक ताणतणाव निर्माण होतात ह्या गोष्टींमुळे, कारण एकतरी ते घरीही व्यवस्थित टाइम देऊ शकत नाहीत, त्यामुळे घरात काही ताणतणाव 100% निर्माण होत असतील, किंवा काही आर्थिक ताणतणाव असतील, किंवा काही जॉब रिलेटेड ताणतणाव असतील. ह्या ताणतणावामुळे काय होतं की नैराश्य येणे, डिप्रेशन तयार होणे आणि ह्याच्यामुळे वजन वाढणे आणि त्याच्यानंतर संधिवाताची लक्षणं सुरुवात होणे, हे अशा सिक्वेन्सने ह्या गोष्टी तयार होतात. डॉक्टर, माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीला गावठी आर्थरायटिसचं निदान झालंय. सो या सगळ्या प्रोसेसमध्ये काय काळजी घेतली पाहिजे, ट्रीटमेंट कशी असली पाहिजे, याबद्दल प्लीज काहीतरी सांगा. नेमकं आता आपण मगाशी बघितलं की गाउट काय असतं. गाउट हा जो आपल्या शरीरातलं युरिक ऍसिडचं लेवल वाढल्यामुळे तयार होणारा आजार आहे. गाउट हा बेसिकली हा बाय प्रोडक्ट असतो प्रोटीन्सचा. आपण जे प्रोटीन्स खातो, प्रोटीन्स म्हणजे प्रथिने म्हणतो आपण मराठीमध्ये, जसे काही उसळी असतील, काही डाळी असतील, मांसाहार असेल, अंडी असतील, दूध असेल, तर ह्या सगळ्या प्रोटीनचा हा बाय प्रोडक्ट आहे. म्हणजे हा शरीरातून बाहेर टाकला जाणारा पदार्थ आहे, पण तो शरीरातून बाहेर टाकला न जाता शरीरातील छोट्या सांध्यांमध्ये जमा व्हायला लागतो. त्यामुळे त्या सांध्यांना तिथे सूज येणे, वेदना तयार होणे आणि तिथे आकडणपणा येणे, सांध्यांच्या हालचाली मंदावणे, लवचिकता कमी होणे, अशा प्रकारच्या गोष्टी तिथे घडायला लागतात. तर ह्याला आपण गावठी आर्थरायटिस किंवा आपण रक्तवात म्हणतो बेसिकली. हा आजार जो असतो हा बेसिक फक्त छोट्या सांध्यांमध्ये होतो आणि खूप साऱ्या पेशंटमध्ये जवळपास ह्या आजाराची सुरुवात पायाच्या अंगठ्यापासून सुरुवात होते आणि हा आजार वर सरकतो. ह्याचं निदान कसं करायचं म्हणजे, तर ह्याला एक ब्लड टेस्टच आहे की जे आपण बघू शकतो की युरिक ॲसिडचं लेवल बघायला लागतं यासाठी, आणि त्या लेवलनुसार आपल्याला पेशंटचा डाएट प्लॅन बरोबर मॅनेज करावा लागतो आणि त्यावेळेला कोणते प्रोटीन्स खायला हवेत, कोणते प्रोटीन्स अवॉइड करायला हवेत किंवा टाळायला हवेत हे बघायला हवं. त्यानुसार आपल्या नम्मा होमिओपॅथीमध्ये आपण इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th generation मेडिसिन ही औषधं प्रणाली विकसित केलेली प्रणाली वापरतोय. तर ह्या औषध प्रणालीद्वारे आपण ह्या आजाराचा समूळ नायनाट करू शकतो. इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या संधिवाताबद्दल तुम्ही माहिती देताय, पण कसं कळतं एक्झॅक्टली की हा कुठल्या पद्धतीचा संधिवात आहे आणि ट्रीटमेंट कशी वेगवेगळी असते प्रत्येक आजारावरची, कुठला आजार ट्रीट करणं जास्त कठीण आहे? आपण आता पहिल्यांदा आपण बेसिकली बघतो की ऑस्टिओआर्थरायटिस किंवा मी वयोमानानुसार होणारा संधिवात जो आहे ह्याची काही प्रायमरी लक्षणं आहेत. प्रायमरी लक्षणं म्हणजे गुडघ्यामधून किंवा सांध्यांमधून कटकट आवाज येणे किंवा तिथे सूज येणे पण लालसर भाग नसणे आणि वेदना होणे. खाली बसून उठतानाच म्हणजे जमिनीवरून बसून उठतानाच जास्त त्रास होतो अशा पेशंटला, तर आपण त्यावेळेला सांगू शकतो की हा आजार वयोमानानुसार होणारा आजार आहे. पण आपण बेसिकली जर हे निदान कन्फर्मच करायचं आहे आपल्याला, तर आपल्याला रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन आहे. रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे आपण एक्सरे करू शकतो किंवा MRI करू शकतो आपण त्या भागाचा, की जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की हा कुठेपर्यंत ह्याची झीज झालेली आहे हाडांची, किंवा काय लेवलपर्यंत हाडांची झीज झालेली किंवा कार्टिलेजची झीज झालेली. तर की रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा आपण जे आमवात म्हणतो, की आमवाताचं निदान कसं करायचं, तर त्याला बऱ्याचशा रक्त तपासण्या आहेत. जसं आपण रुमॅटॉइड फॅक्टर ही एक रक्त तपासणी बघतो, की ही जर रक्त तपासणी पॉझिटिव्ह आली तर आपण पेशंटना सांगतो की बाबा हां तुम्हाला आमवाताचा त्रास आहे किंवा तुमचा आजारचं निदान आमवात आहे. हे काही वेळेला ह्या पेशंटच्या तपासण्या निगेटिव्ह येतात रुमॅटॉइड आर्थरायटिसच्या,
पण तरी सुद्धा ह्यांना सांधेदुखीचा त्रास असतो, तर मग त्याला काही अजून दुसऱ्या तपासण्या असतात, जसं आपण CRP म्हणतो. काही पेशंटमध्ये CRPची व्हॅल्यू वाढलेली असते, काही पेशंटमध्ये ESRची व्हॅल्यू वाढलेली असते, काही पेशंटमध्ये ASO टायटरची व्हॅल्यू वाढलेली असते. तर ज्या वेळेला ह्या प्रकारच्या व्हॅल्यू किंवा ह्या प्रकारच्या रक्त तपासण्या पॉझिटिव्ह येतात, त्यावेळेला आपण एक कन्फर्म डायग्नोसिस पेशंटला करतो किंवा निदान करतो पेशंटला की तुम्हाला आमवात आहे. आपल्याला पुण्याहून श्रद्धा बनसोडेंचा कॉल येतोय, प्रश्न विचारा तुमचा. सर, मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे, मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे सर, आणि खूप दिवसांपासून माझ्या मानेमध्ये दुखत होतं. तर मी डॉक्टरांकडे गेले होते, तर त्यांनी एक्सरे मध्ये माझ्या मानेमध्ये जीक सांगितलेली आहे, मला पट्टा पण वापरायला दिलेला आहे, आणि ते जे गोळ्या दिलेत, तर त्या गोळ्या झाल्यानंतर मला उष्णतेचा जास्त त्रास होतोय आणि त्या गोळ्यांमुळे मला जास्त वेदना होत आहेत. तर तुमच्याकडे काय औषधं दिली जातात अशा आजारांवर? नक्कीच आपल्या नम्माच्या ब्रँचेसमध्ये ह्याला तुम्हाला उपचार मिळू शकेल. ह्याच्यामध्ये जे आहे आपलं पहिल्यांदा जे जॉब प्रोफाईल आहे, आपण सॉफ्टवेअर इंजिनियर आहात, तर आपलं कंटिन्यू जे वर्क आहे ते ह्याच्यासमोरच आहे, कम्प्युटरसमोर. जेणेकरून तिथे तुमचं एवढं वर्क असल्यामुळे तुम्हाला मानेची हालचाल किंवा त्याचे व्यायाम करायला तिथे वाव नाही आहे, त्यामुळे तिथे नक्कीच बऱ्याच लोकांना हा त्रास होतो की आणि इंजिनियर्स लोकांमध्ये जास्त दिसून येतो सॉफ्टवेअरच्या, की ज्यांना मानदुखीचा त्रास होतो. आणि ही झीज होते, जसं मी तुम्ही जर आपला शो बघितला असाल तर मी तिथेही सांगितलं होतं की ही संधिवाताची लक्षणं आहेत. तर इथे जी झीज होतीये ही मानेच्या मणक्यांमध्ये होतीये. तर ह्याला आपण सर्वायकल स्पॉन्डिलोसिस म्हणतो, की जिथे मणक्यांची झीज होणे, गादीची झीज होणे, आणि जी आपली स्पायनल कॉर्ड आहे किंवा मज्जारज्जू म्हणतो आपण, जे तिथे दबली जाते आणि ती तिथे दबली गेल्यामुळे तिथे वेदना निर्माण होतात. बऱ्याच लोकांना ह्या वेदनांमुळे, असह्य वेदनांमुळे काम करणं अवघड जातं, मानेची हालचाल अवघड होते, बऱ्याच लोकांना हातामध्ये जडपणा किंवा मुंग्या येणे किंवा पायांमध्ये जडपणा, मुंग्या येणे अशा प्रकारचे सिम्पटम दिसत आहेत, पण अजून तुमची कंडिशन त्या लेवलपर्यंत गेलेली नाही आहे. ह्याला ज्या तुम्ही गोळ्या घेताय त्याच्यामुळे ज्या तुम्हाला उष्णतेचा त्रास होतो, हा डेफिनेटली त्या औषधांचा साईड इफेक्ट आहे. पण आपण जर तुम्ही आपल्या नम्मा होमिओपॅथीमध्ये आलात आणि आपल्या इथे इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक मेडिसिन्स घेतलं, तर हे आपल्या औषधांमध्ये केमिकल काही नाही आहे, जेणेकरून की तुमच्या शरीरावरती कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होणार नाहीत आणि तुम्हाला त्या तुमच्या आजारातून मुक्तता मिळेल. धन्यवाद. सो नम्मा होमिओपॅथीमध्ये अशा पद्धतीच्या आजारावरती नेमकी कशा पद्धतीची ट्रीटमेंट तुम्ही करता? आपण नम्मा होमिओपॅथीमध्ये इकडे इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट करतो. तर ही जी इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन जी ट्रीटमेंट आहे, आपण आपल्या डॉक्टरांनी बऱ्याच वर्षापासून ह्याच्यावरती रिसर्च करून ही औषध प्रणाली विकसित केलेली आहे आणि ती आपण आता सध्या बऱ्याच दिवसांपासून महाराष्ट्राच्या सगळ्या ब्रँचेसमध्ये आणि कर्नाटकाच्या सगळ्या ब्रँचेसमध्ये वापर करतो, जेणेकरून ह्याचा सगळा फायदा जो आहे तो रुग्णांना व्हायला हवा. तर नेमकं इम्युनोजेनिक म्हणजे काय? इम्युनोजेनिक इज नथिंग बट आपली इम्युनिटी, आपली रोगप्रतिकारक शक्ती. ही अशी औषधं आहेत की जी आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवरती काम करतात. आपली रोगप्रतिकारक शक्ती ज्या वेळेस वाढेल त्याच वेळेला आपलं शरीर जे आहे की ते शरीरामध्ये नवीन आजार तयार नाही होणार आहेत. तर ही आपली औषधं आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवरती काम करतात. आणि जेनेटिक म्हणजे जीन्स हे आपल्याला आपल्या आई वडिलांकडून येतात, म्हणजेच गुणसूत्र त्यांना त्यांच्या आई वडिलांकडून येतात आणि आपल्याकडून आपल्या पुढच्या पिढीला जाणार आहेत. बरेच आजार असतात की जे गुणसूत्रामार्फत पुढच्या पिढीला सरकले जातात, जसं काही डायबेटीज असतील किंवा BP त्रास असेल पेशंटला, रक्तदाबाचा, काही लोकांना हृदयाचा त्रास असतो, बऱ्याच लोकांना सांधेदुखीसुद्धा असते की जी पिढी जात असते, अगदी मागच्या पिढीला असतो, आत्ताच्याही पिढीला आहे, पुढच्या पिढीलाही होऊ शकतो. तर ही जी औषधं आहेत आपली, ही त्या जीन्सवरती काम करतात किंवा आपल्या गुणसूत्रांवरती काम करतात की जेणेकरून हा आजार पुढच्या पिढीपर्यंत नाही जायला हवा, तो आहे तिथे तरी थांबायला हवा. तर ही आपली जी औषधं इम्युनोजेनिक औषधं आहेत, जे आपल्या रोगप्रतिकारक आणि आपल्या गुणसूत्रांवरती काम करतात. तर काय मायझमॅटिक म्हणजे काय? ज्या पद्धतीनं मायझमॅटिक म्हणजे काय, तर एक कॉझिटिव्ह फॅक्टर असतो. कॉझिटिव्ह फॅक्टर म्हणजे काय कारणामुळे हे आजार तयार होतात, तर ह्या कारणावरती जे मेन कारण आहे ह्या कारणावरती औषध दिलं जातं, तर त्याला आम्ही होमिओपॅथिक भाषेमध्ये मायझम्स म्हणतो. तर या मायझमॅटिक औषधंही त्या कारणावरती औषध दिले जातात, जेणेकरून हा आजार समूळ नायनाट करण्यात करायला यावं करायला यायला पाहिजे.
तर आपण समूळ म्हणजे कसं की बऱ्याच लोकांना जे रिलॅप्सिंग कंडिशन्स असतात तर तशा रिलॅप्सिंग कंडिशन नाही तयार व्हायला पाहिजे, म्हणजे सारखा सारखा हा आजार तयार नाही व्हायला हवा. तर हा आजार मुळापासून नायनाट करण्यासाठी आपण जे औषधं वापरतो तर ते कॉझेटिव्ह फॅक्टरला जोपर्यंत आपण ट्रीट नाही करणार तोपर्यंत आपला हा आजार बरा नाही होणार. आणि काय आता हे सिक्स्थ जनरेशन मेडिसिन्स काय आहेत, तर हे सिक्स्थ जनरेशन जे मेडिसिन्स आहेत हे सिक्स्थ जनरेशन म्हणजे आता आपण बघतो की ही जी जलद लाईफस्टाईल आहे किंवा एकदम फास्ट लाईफ आहे की ज्याच्यामुळे पेशंटना आहार मिळत नाही आहे व्यवस्थित, न व्यवस्थित व्यायाम करतायत पेशंट, न व्यवस्थित औषध उपचार घेत आहेत, सगळीकडे निग्लिजन्सी वाढत जाते आणि ह्या निग्लिजन्सीमुळे पेशंटला अगदी लहान वयातसुद्धा असे आजार होत आहेत की जे उतार वयात होतात बऱ्याच नॉर्मली. जसे अगदी आपण 25-30 वर्षाच्या लोकांनाही आपण बघतो की त्यांना डायबिटीस चालू होतो, किंवा अगदी आपण 30-35 वर्षाच्या पेशंटलाही बघतो की डिप्रेशन नैराश्य येतं, अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतं की अगदी डिप्रेशनमध्ये लहान बाळ बसलेलं आहे, किंवा त्यांना आर्थरायटिसचा त्रास होतो, किंवा अगदी लहान वयामध्ये पेशंटला रक्तदाब हृदयविकार अशा प्रकारचे आजार होतात. तर ह्या आजारांपासून आपल्याला संरक्षण कसं मिळावं किंवा ह्या आजारांपासून आपली बॉडी कशी संरक्षित संरक्षण मिळायला हवं त्याच्यासाठी दिलेली औषधं ही आपली सिक्स्थ जनरेशन होमिओपॅथिक मेडिसिन्स आहेत. ओके, सो इतक्या समूळ पद्धतीने एका रोगाच्या कारणापर्यंत आपण जायचा या प्रणालीमधनं प्रयत्न करत असतो. तुम्ही ही तुमच्या दीर्घकाळ चालत आलेल्या आजाराने जर त्रस्त झाला असाल तर नक्कीच नम्मा होमिओपॅथीला संपर्क साधा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी.